हा महत्वाचा सीन आहे, पण प्रभास कुठेतरी जागच्या जागी धावतोय की काय, किंवा पळण्याची नुसती ऍक्टिंगच करतोय हे प्रेक्षकांना स्पष्टपणे जाणवतं. आणखी एक विनोदी सीन काय तर अजगरांनी रावणाला विळखा घातलेला सीन ज्यात तो मालिश करून घेतोय. आदिपुरुष या चित्रपटाविषयी बरंच काही बोललं जात आहे, सगळीकडेच चर्चा आहे, सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे, मीम्स बनत आहेत, अनेक ठिकाणी या चित्रपटाला विरोध होतोय आणि याची कोणकोणती कारणं आहेत हे आपण आज जाणून घेऊयात. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी. तर या चित्रपटाला नेमका विरोध का होतोय, सोशल मीडियावर ट्रोलिंग का होत आहे, मीम्स का बनत आहेत, कशावर बनत आहेत आणि प्रेक्षकांना या चित्रपटात कोणकोणत्या गोष्टी खटकत आहेत याविषयी जाणून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या चित्रपटात अगदी सुरुवातीपासूनच अनेक त्रुटी जाणवतात, अनेक गोष्टी खटकतात. त्यातील एक महत्वाचा सीन आहे ज्याच्यात राघव आणि जानकी यांचा हा सीन आहे. राघव जानकीला फूल देतो आणि त्यावेळी त्याच्या हातातलं जे फूल दाखवण्यात आलेलं आहे ते ग्राफिक्सने तयार करण्यात आलंय आणि त्यामुळे ते कुठेतरी हवेत हातात तरंगत असल्याचं जाणवतं आणि आपल्या हुशार प्रेक्षकांना ते लगेच कळतं आणि तिथेच ते खटकतं. पण या जागी जर खरं खुरं फूल किंवा खोटं फुलंही वापरण्यात आलं असतं तर कुठेतरी ती गोष्ट खटकली नसती. सगळ्यात जास्त ट्रोलिंग कशाला होत आहे तर रावणाच्या भूमिकेला. रावणाला 10 डुकी असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि बहुधा ते रामायण मालिकेतही आपण बघितलेलं आहे. ही 10 डोकी त्याच्या एका डोक्याच्या रांगेत असतात. पण आदिपुरुष या चित्रपटात काय दाखवलंय तर ही डोकी 2 रांगांमध्ये दाखवली आहे आणि ही दृश्य प्रेक्षकांना बघताना खटकतात आणि म्हणूनच त्याच्यावर सोशल मीडियावर जोरदार ट्रोलिंग्स आणि मीम्स बनू लागलेत. एवढंच नाही तर रावणाच्या हेअर कटवर मीम्स बनत आहेत. आता 10 डोकीची जी दृश्य आहे त्याच्यामध्ये रावणाचा एक विशिष्ट हेअर कट दाखवण्यात आलेला आहे. आता त्या काळी हेअर कट होते का, उलट असे हेअर कट होते का, हा प्रश्नच आहे. पण यासारखे जे सीन्स आहेत ते मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. काही ठिकाणी तर रावण चक्क टी शर्ट परिधान केलेलाही तुम्हाला दिसू शकतो, त्यामुळे रावणाच्या भूमिकेला मोठ्या प्रमाणात ट्रोल घेतलं जात आहे. आता हा रावण आहे की नक्की बॅटमॅन, कारण बटवा गुळ हे त्याचं वाहन दाखवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबतचे त्याचे जे काही सीन्स आहेत त्याला अनेक सिरीज सोबत, हॉलिवूड फिल्म सोबत कम्पेअर करण्यात आलेले आहे. म्हणजे सोशल मीडियावर हाऊस ऑफ ड्रॅगन्स असेल, गेम ऑफ थ्रोन्स अशा ज्या सिरीज असतील त्याच्यासोबत ते सीन्स कम्पेअर केले गेले आणि नेटकऱ्यांनी या सीन्सला चांगलं ट्रोल केलंय. एक सीन मात्र सगळ्यात जास्त ट्रोल केला जातोय, मीम्स बनतात त्याच्यावर आणि तो सीन म्हणजे रावण चक्क मास्क घालून वेल्डिंग करताना दिसतोय. आता मास्क घालून वेल्डिंग करणारा रावण तुम्हाला कुठे बघायला मिळेल तर तो आदिपुरुष या चित्रपटात. सगळ्यात जास्त खटकते ती रावणाची चाल. सैफ अली खानने या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे पण कुठेतरी तो चालतो. रावणाची जी काही चाल दाखवली आहे, जी काही लकब आहे ती कुठेतरी खटकते आणि जेव्हा असे काही सीन्स येतात तेव्हा थिएटरमध्ये बघताना प्रेक्षकांना खटकतात. आणखी एक विनोदी सीन काय तर अजगरांनी रावणाला विळखा घातलेला सीन ज्यात तो मालिश करून घेतोय आणि असे काही सीन बघितले ना की त्या विषयाचं कथेचं गांभीर्य निघून जातं आणि कुठेतरी काहीतरी कॉमेडी विनोदी बघतोय की काय असं वाटतं. आता बोलूयात प्रभास विषयी ज्याने राघव ही भूमिका साकारली आहे. एक महत्वाचा सीन आहे चित्रपटात जिथे रावण जानकीला पळून घेऊन जातो आणि राघव तिच्या मागे पळताना दिसतो. हा महत्वाचा सीन आहे, पण प्रभास कुठेतरी जागच्या जागी धावतोय की काय, किंवा पळण्याची नुसती ऍक्टिंगच करतोय हे प्रेक्षकांना स्पष्टपणे जाणवतं आणि तिकडे कुठेतरी ग्राफिक्सचा वापर केलाय, VFX वापरलाय आणि या सगळ्या गोष्टी जाणवतात जिथे हा सीन छान पद्धतीनं सादर करता आला असता. हे आणि अनेक सीन्स आहेत. एक सीन असा आहे जिथे राघव राजवाड्यात आहे, वडिलांशी बोलतोय आणि त्या सीनमध्ये तो अक्षरशः जीजस सारखा दिसतोय असं नेटकरी म्हणतायत आणि नेटकऱ्यांना तो सीन मोठ्या प्रमाणात खटकलाय प्रेक्षकांना आणि म्हणूनच त्याच्यावरही ट्रोलिंग मोठ्या प्रमाणात होत आहे. या चित्रपटात अभिनेता वत्सल सेठ रावणाच्या मुलाची भूमिका साकारतोय. इंद्रजीत हे पात्र आहे आणि त्याच्यात एक शक्ती आहे,
खास ताकद आहे, वेगळी पॉवर आहे. असं असलं तरी या भूमिकेचं महत्वाचं आकर्षण काय माहितीये, तर त्याच्या अंगावरील टॅटू. आणि ते बघितल्यावर कुठेतरी नेमका कोणत्या काळातला चित्रपट आपण बघतोय असा प्रश्न पडतो. तर या इतर गोष्टींमुळे हा चित्रपट सोशल मीडियावर ट्रोल केला जातोय. आणि आता बोलूयात संवादाकडे, जिथे निर्मात्यांनी या चित्रपटातील संवाद बदलण्याचा निर्णय घेतलाय, कारण या चित्रपटातील संवादांवर प्रेक्षकांनी अनेक ठिकाणी आक्षेप घेण्यात आलाय. मग बजरंग अर्थात हनुमान म्हणजेच बजरंगच्या तोंडी असलेले संवाद असतील किंवा इतर काही संवाद जे आक्षेपाने वाटतात, आणि आता निर्मात्यांनी ते बदलण्याचा निर्णय घेतलाय. पण ज्यांनी आतापर्यंत सिनेमा पाहिलाय, त्यांनी ते संवाद बघितलेले आहे, ऐकलेले आहेत, किंवा असं म्हणूयात की ज्यांनी चित्रपट नाही पाहिलाय त्यांनाही आता या चित्रपटातील संवाद तोंडपाठ झाले ते सोशल मीडियामुळे, कारण हे आक्षेपार्ह संवाद जे आहेत आता सोशल मीडियावर व्हायरल झालेत. तर आदिपुरुष या चित्रपटाची तुलना कोणत्या हॉलिवूड चित्रपट आणि सिरीज सोबत होते माहितीये का? थॉर, एव्हेंजर्स, हाऊस ऑफ ड्रॅगन्स, गेम ऑफ थ्रॉन्स यासारखे जे चित्रपट आणि सिरीज आहे त्यांच्यासोबत होते. आणि त्याचं कारण काय? तर या सगळ्या चित्रपटांमधले काही महत्वाचे सीन आहेत ते आदिपुरुष या चित्रपटात कॉपी करण्यात आल्याचं नेटकरी म्हणतात, आणि म्हणूनच त्याच्यावर मीम्स बनतात. आता मीम्स बनवणं म्हणजे चुकीचं की बरोबर हे म्हणण्यापेक्षा आपल्या पौराणिक कथेचं असं सादरीकरण योग्य आहे का हा प्रश्न पडतो. आणि अशा चुकीच्या पद्धतीनं सादरीकरण झालं तर प्रेक्षकांच्या आक्षेपाला सामोरं जावं लागतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, आणि बघत राहा लेट्स अप मराठी.